आपका देवी ज्वेलर मंगल व्या प्रस्तुत। सरपंच भोळा पाटील श्याम्या कार्टी हाई ती सतरा अरे 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 खत्राटवाडीची जत्रा अनकार भारी खतरा खत्राटवाडीची जत्रा अनकार भारी खतरा खत्राटवाडीची जत्रा अनकार भारी खतरा खत्राटवाडीची जत्रा अनकार भारी खतरा। निर्माता लेखक तिसऱ्या दिवशी उत्सव आज देगावचे उपसरपंच जोडपुडे सर यांच्या हस्ते आपण हे उद्घाटन करतो। खत्राटवाडीची जत्रा आणि कारवारी खत्रा या नवीन मराठी वेब सिरीजचं उद्घाटन त्यांनी करावं अशी मदत विनंती करतो। कॅमेऱ्याला पुष्पहार अर्पण करावं। मारा लागली रे संडास नदी काय संडास जाऊन आता वावरात मोकळं होऊन येतो रे परत एकदा केलं लय हल्ला तुम्ही लय हल्ला वावरात मोकळं होऊन येतो म्हणायचं तेव्हा आउट ऑफ फेव्ह पाहिजे परत रेडी ॲक्शन। अयो पोटात लेकड मारा लागली रे बा संडास मध्ये काय संडास होईना आता बाहेर जाऊन मोकळं करून येतो। अयो अयो संडास बांधलंय ना बांधलेलं काय करायला लागलाय नाही ना काय करायला नाही आणि वावरात काय इकडे कुठं चाललाय इकडे कुठं चाललाय इकडे आता इकडे तुम्हाला आम्ही तिकडे पाठवणार इकडे तुम्ही कोण नाही इकडे बरं झालं जाऊन काय वावरात जाऊन थरा
असं असं म्हणायचं इकडे पाठीमाग बघायचं तसंच वळायचं असं पाठीमाग असं हां असं पाठीमागच असं रातची दाळ झाली नाही तर वावरात जाऊन येतो काय तसं अप्पे इकडे कुठं रे चालू तू वावरात जरा मोकळून यावं बोललं तू कुठं रे इकडे कट 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 माई माई बाटली बाटली माई माई बाट हातात कम रे अरे ग्रामपंचायत ना लोक तुम्हाला संडास बांधून दिले इकडं कुठं पण काय सांगायचं मलाही वाटतं बस आपली वाडी हागंदारी मुक्त व्हावी पण काय करू गौराची सवय लागली आणि तुम्ही कमरा घेऊन आलाय तुला काय झालं अरे तुला काय सांगू बाब्या तुझी जी गत तीच माझी गत काय मेंदायला काय तुझी जी गत ती माझी बी गत पुढं आली हां पुढं आली ड्रायव्हर संपलाय म्हणा अरे तुला काय सांगू बाब्या असं होय हा अरे काय गेलो सकाळ सकाळ पण काय बायको गेली दोन तास झालं ती आलीच नाही बाहेर अजून आता जाऊ म्हणलं तर अजून बायको काय बाहेर आली नाही आता कोण नाही तर उचल जाऊन येऊ मग आता चल 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 कोण नाही तर उचल कॅमेरा कडे लोक देऊ नका त्या माईला मेहऱ्या आपलं गाव हगणदारी मुक्त करायचा प्रत्येकाच्या घरात संडास बांधून दिली ती ती आप्या आणि बाब्या बाहेर जाऊन घाण करायला लिहिली आई आपल्या गावानं ग्रामपंचायतीनं प्रत्येकाच्या घरात संडास बांधून दिली मग हे बेवडा बाब्या आणि आप्या बाहेर जाऊन घाण करायला लिहिली नेहमीच आहे त्यांचं मग ह्यांना बघा लागते का आल्यावर बाबा अहो ताई काय झालं एवढ्या सकाळ सकाळ काय काढलं पाटलीन बाईकड पाटलीन बाई बाहेर गेले जरा काय मला सांगा तुमचं काय अडचण आहे पाटलीन बाई असतो मी इथंच बसते आपली हॅलो हा कुठं आहे तुम्ही सगळे सावडी पैसे काय करताय अहो इथं जरा ते बाबूरावजी मंडळी आलीत घरी मोठं बांध झाले काय कसे जातंट आहे पाटलीने काय काळ मार्ग नाही अहो तंटा चालू आहे मला पाटलाचा फोन आलता तुमची मंडळी येऊन बसलेत काय म्हणतोय हा पाटील एवढ्या सकाळ सकाळ अर्जंट का बोलवलंय तुम्ही सकाळ सकाळ असं बोललोय आम्ही गडबडीनं आलो काय झाले काय नाही म्हणून
अरे बाबराले बोलून घेतले. अगं तुझं काय काम आहे इथं, कशामुळे आली तू, काय ते तर सांगा ना. आता एवढ्या माणसं सांगायला तुम्हाला काय हरकत आहे. मला नाही ना सांगायचं, मी आला विचारते ना पाटलीन बायला. आम्ही एवढे सगळे गोळा झालो तेवढं सांगायला काय हरकत आहे तुम्हाला. नाही नाही, मी आला पाटलीन बायला चला विचार. जो पण पाटलीन बाई येत नाही तोपर्यंत मी भीत ना हलत नाही. अग तुझी चूक तुला कळली ना. पाटील, आता वहिनीची चूक वहिनीला कळालेली आहे. आता जे जे त्यांना आता समजून घ्यायचं काम आहे. या छोट्या मोठ्या चुका होतच राहतात, पण आता शेवट कसा गोड झाला का वहिनी. तर मंडळी, आता झाले ठीक झालं, परंतु आमच्या पाटलीन बाजी तसं चुकलंच. उगी सहज का त्या कोणाबद्दल असं बोलायला नको त्यांनी. तर मंडळी, आता शेवट तर गोड झालाय. बर बर, होऊन जाऊ द्या.